नटसम्राट येतोय. नटसम्राटमध्ये नाना, रीमा लागू, विक्रम गोखले हे तर आहेतच, पण त्यांच्याबरोबर आत्ताच्या फळीचेही अभिनेत्री आणि अभिनेते आहेत. त्यातली एक म्हणजे नेहा पेंडसे. थँक्यू नेहा, जे तू नटसम्राटमधनं आम्हाला दिसते. मी आधीच तुला थँक्यू बोलते सर की तुम्ही मला ही संधी दिली. खरंच एक अभिनेत्री म्हणून माझ्याकरता हे वर्ष खूप खास राहिलेलं आहे, कारण खूप चांगले सिनेमे माझ्या पदरात पडले आहेत. त्यातलीच आता या वर्षाची सुरुवात करणारे मी नटसम्राटसारख्या फिल्मपासून. नटसम्राट हे म्हटलं की एक तर दडपण येतं, कारण त्या नाटकाची लेगसीच इतकी स्ट्रॉंग आहे, म्हणजे इतके मोठमोठे कलावंत जोडले गेलेले आहेत त्या नाटकाशी. आणि इतक्या मोठ्या नाटकामध्ये जेव्हा तुम्हाला एक छोटीशी का होईना पण भूमिका जेव्हा करायला मिळते, तेव्हा मला वाटतं, आणि आमच्या तुम्ही तसं मगाशी म्हणालात की आर जनरेशन ऑफ ॲक्टर, तर मला वाटतं की अभिनेत्री म्हणून ही खूप मोठी अचीवमेंट आहे. आता मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ती माझी खात्री आहे की महेश सर ते नक्कीच करून घेतील माझ्याकडनं. तुला आम्ही सगळ्या भूमिकेत पाहिलं आहे गं. तू म्हणशील तुला बबलीही बघितलं आहे आम्ही, तुला आम्ही सिरियस रोलमध्येही पाहिलं आहे, आता दुसरी गोष्ट सारख्या सिनेमातही आम्ही तुला पाहिलं आहे. पण जेव्हा नटसम्राट एक कलाकृती आहे, जी कलाकृतीनं अभ्यासापासून सगळ्यात मराठी घरात बाळकडू दिली जाते त्या सगळ्या कलाकृतीला, त्यात छोटासा भाग होणं पण ना एक खूप मोठी जबाबदारी असेल, तर तू कशी तयार असते जबाबदारी घेण्यासाठी? तयार म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की एक तर आमचं वाचन चालू आहे, आमचे वर्कशॉप्स चालू आहे, आणि हा काळ म्हटला तर 80s काळ आहे, तेव्हाचे विचार वेगळे होते. म्हणजे आत्ताच काही क्षणापूर्वी मला कोणी विचारलं की तुम्ही कोणती भूमिका करताय, तर मी म्हटलं की मी आप्पासाहेबांच्या सुनेची भूमिका करते आहे. ओ, तुमचा नेगेटिव्ह रोल आहे. म्हणजे झालं असं की आज जेव्हा मी नेहा पेंडसे म्हणून त्या कॅरेक्टरकडे बघते, तेव्हा मला असं वाटतं की कदाचित सून म्हणून तिचा स्टँड करेक्ट असावा, की यु नो तिला तिची प्रायव्हसी महत्त्वाची असू शकते, किंवा तिला असं वाटतं की तिच्या घरामध्ये एक टिपिकल वातावरण असलं पाहिजे. तर आज सून म्हणून मला ते करेक्ट वाटतं, पण तेव्हा मला वाटतं जेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला, त्या क्षणी ते खडकन माझ्या लक्षात आलं की नाही, तू त्या काळात जाऊन त्या मेंटॅलिटीमध्ये जाऊन सगळं तुला यु नो ती ते कॅरेक्टर तुला करायचं आहे. तर मला वाटतं की ते मला माझ्याकरता सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे की ते साकारणं, ते करणं. तर इट्स डेफिनेटली नटसम्राट मीही वाचलाय, मलाही त्या सुनेचा राग येत होता की ही अशी का वागते. पण आणि त्या काळात ना ती गोष्ट खरंच खूप चुकीची. पण एक मी तुला विचारते, नटसम्राट हा सिनेमा एका कलाकारावर आहे, नेहा तू अभिनेत्री असली तरी तूही एक कलाकार आहेस, आणि शेवटी हा एक पॅच प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतो, ही एक फेज तुझ्या लाईफमध्ये. तर जेव्हा तू नटसम्राट वाचते तेव्हा तू त्या भूमिकेला म्हणजे आप्पासाहेबांना स्वतःमध्ये बघतेस का? नाही, काय आहे ना, स्पेशली ही जनरेशन आणि आमच्या आधीची जनरेशनसुद्धा जी आहे ती आता प्रॅक्टिकल व्हायला लागली आहे. तेव्हाच्या कलाकारांचं काय असायचं की ॲक्टिंग एक आहे, ॲक्टिंग तेच एक असायचं. आणि कुठेतरी एवढी मला वाटतं फेम किंवा एवढं सगळं गाठल्यानंतर आणखीन काही म्हणजे असू शकतं, म्हणजे जसं म्हणतात की इट्स लाईक अ मून, यू सी एव्हरी फेज ऑफ अ मून. तर ते मला वाटतं त्या कलाकारांमध्ये तेव्हा ती यु नो एक अंडरस्टँडिंग तेव्हा तशी नव्हती जी आजकालच्या कलाकारांची नाही आहे. आज आमचं असं असतं की ठीक आहे, आज आपण जसं म्हणतो की एका अभिनेत्रीचं आपण म्हणूया एक करिअर स्पॅन 5 ते 10 वर्ष असतं, एक आपण ॲक्ट्रेस किंवा हिरोईन असं म्हटलं तर मी कदाचित हिरोईन म्हणून असा विचार करीन की आयदर माझं एक नॅचरल प्रोग्रेशन हे असणार की मी सेकंडरी रोल्स करायला लागणार, किंवा ते जर मला पटत नसेल तर मी वेगळ्याच कोणत्या तरी एका फील्डमध्ये जाणार. तर ही मॅच्युरिटी आत्ता आलेली आहे, तर मला नाही वाटत की माझ्या जनरेशनच्या कलाकारांना हा त्रास होईल. कुठेतरी प्रॅक्टिकॅलिटी आलेला आहे, कुठेतरी मला वाटतं की हा जो एक त्रास आहे तो आम्ही नाही एवढं त्याच्यातनं जाणार, बिकॉज वी हॅव अ व्हेरी प्रॅक्टिकल अप्रोच टुवर्ड्स इट. पण ॲट द सेम टाईम त्यांना झालेला जो त्रास आहे, आणि कुठेतरी ते कलाकाराला टोचतंच, प्रत्येक कलाकाराला वाटेल ना की त्या फेममध्ये तो जो एक फॅन फॉलोईंग असते, ती जी एक यु नो क्रेज असते, त्या क्रेजमध्ये सदैव राहावं ते प्रत्येक कलाकाराला वाटतं. पण ते ॲक्सेप्टन्स कुठेतरी मला वाटतं या कलाकारांमध्ये, या जनरेशनमध्ये आलेली आहे, तर तीच माझ्यामध्ये पण आहे.